पुणे तिथे काय उणे आणि पुणेकरांची कल्पनाशक्ती ही जगात सगळ्यात वेगळी आहे असं मानलं जातं. आणि म्हणूनच पुण्यातील सारस बागेतील गणपतीला थंडीच्या दिवसात स्वेटर आणि टोपी घालण्यात आली. थंडीपासून बाप्पाचं संरक्षण व्हावं यासाठी अशा पद्धतीनं स्वेटर टोपी घालण्यात आला. या स्वेटरमध्ये बाप्पांचं मोहक रूप मात्र अधिकच उठून दिसतंय. मंदिर ट्रस्टकडून दरवर्षी बाप्पाला या प्रकारे सजवलं जातं. पुण्यात दिवसेंदिवस थंडीचं प्रमाण वाढत चाललंय, त्यामुळे पुणेकरांनी स्वेटर टोपी बाहेर काढलेत. तर दुसरीकडे पुणेकरांप्रमाणे बाप्पालाही स्वेटर टोपी घालण्यात आलंय. पुण्यातील सारसबागेतील गणपतीला या थंडीच्या दिवसात स्वेटर टोपी घालण्यात आली आहे. थंडीपासून बाप्पाचे संरक्षण व्हावे यासाठी अशा पद्धतीने स्वेटर टोपी घालण्यात आलंय. या स्वेटरमध्ये बाप्पाचे मोहक रूप अधिकच उठून दिसत आहे. मंदिर ट्रस्टकडून दरवर्षी बाप्पाला स्वेटर टोपी घातली जाते. रोज विविध रंगातील स्वेटर टोपी बाप्पाच्या अंगावर पाहायला मिळते. बाप्पाचे हे वेगळे रूप पाहण्यासाठी सध्या भाविकांची मोठी गर्दी होते. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, G1 न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे.